सावरकर ने शनिवार को दोपहर सिंचाई विभाग के माइनर टू का निरीक्षण कर वहां हो रहे काम का जायजा लिया। जहां माइनर पर पड़े गड्ढों को मुरुम के जरिए भरने का काम किया जा रहा है, हो रहे काम के बारे में संबंधित अधिकारी को इस बारे में स्थानीय किसानों और शिकायत की गई थी। काम का जायजा लेने तुरंत अधिकारी सावरकर मौके स्थल पर पहुंचकर ठेकेदारों को आदेश देते हुए जहां जहां गड्ढे पड़े हैं वहां तुरंत मुरुम भरकर गड्ढों को बुझाने का फरमान जारी किया। किसी प्रकार की काम में ढिलाई न बरती जाए, काम का स्तर सही और अच्छा हो, इस पर विशेष ध्यान देने के लिए सूचना दी गई है। जिला नियोजन समिति की ओर से पहली बार दी गई इस काम के लिए राशि का आवंटन किया गया, जो आज तक इस काम के लिए डीपीटीसी की ओर से कभी भी राशि आवंटन नहीं की गई। किसानों की समस्याएं हल करने के लिए कदम उठाते हुए जिलाधिकारी नागपुर ने इस ओर ध्यान देते हुए राशि मंजूर करते हुए किसानों को राहत देने का काम किया, जो कि सराहनीय है। जिला परिषद सदस्य अर्चना भोयर, पंचायत समिति सभापति मंगला निम्बो ने शनिवार दोपहर को किसानों के खेतों पर जाकर हो रहे काम का जायजा लेते हुए खुशी जाहिर करते हुए कहा कि सभी ओर इस तरह का काम किया जाए तो किसानों को खेतों में आने जाने में सहायता हो सकती है, इसलिए जिला अधिकारी द्वारा ज्यादा से ज्यादा राशि आवंटित कर किसानों को राहत दी जा सकती है। वहीं सभापति मंगल निम्बोने ने भी सिंचाई विभाग की ओर से किसानों के खेतों तक अच्छे रास्ते तैयार कर किसानों को आने जाने के लिए सुविधाएं निर्माण करने में सहयोग किया जाए, ऐसा निर्देश दिया। शनिवार को किए गए निरीक्षण दौरे में समाज सेवक दीपक भोयर, वीरू पालीवाल, आशिफ शेख, रमेश कबे, जनार्दन जोड़ के साथ स्थानीय किसान बड़ी संख्या में मौजूद रहे। अतिवृष्टि झाली, त्या अतिवृष्टि अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर बिपिन इटनकर सर यांनी एक आढावा बैठक घेतली होती। त्या आढावा बैठकीमध्ये सर्व विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बोलून त्यांनी असे निर्देश दिले होते की अतिवृष्टीमुळे जे काही तुमच्या क्षेत्रामध्ये तोड मोडतोड झाली, फुटपाट झाली, त्याची दुरुस्ती अत्यावश्यक यांनी करून घ्यावी। तर त्याकरता आम्ही पेज पाटबंधारे विभागांतर्गत काही कामं सुचवले होते, त्यांनी त्यातील 50 कामांना मंजुरी दिली। प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर या कामात आम्ही जिथे फार शेतकऱ्यांना जाण्यायेण्याकरता अडचणीचा विषय आहे किंवा पाणी प्रवाह वाहण्यासाठी अडचणीचा विषय आहे असे पॅचेस निवडून थोडे थोडे 1.5-2-3 लाखापर्यंत असे छोटे छोटे कामं आम्ही त्यात अंतर्भूत केलेले आहे। तर हा जिल्हा नियोजन समितीचा फंड त्यांनी दिल्याबद्दल आम्ही पाटबंधारे विभाग त्यांचे फार आभार मानतो, कारण का आमच्याकडे या पद्धतीच्या कामाकरता निधी उपलब्ध होत नाही। फार किरकोळ निधीमध्ये आम्हाला पूर्ण पेंच प्रकल्पाचं सर्व नियोजन करावं लागतं, त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी माननीय श्री बिपिन इटनकर सर यांचे फार आभार मानतो। त्यामुळे काही का होना पण 200-300 मीटर 400 मीटर तरी या रस्त्यांनी शेतकऱ्यांची जाण्याची सुविधा झालेली आहे। मला कुठल्याही मायनरवरती लघु कालव्यावरती लोकांना जाण्यायेण्याकरता रस्ता म्हणून मुरुम टाकणे हे आम्हाला आमच्या याच्यात सध्या तरी प्रस्तावित नाही आहे। गेल्या वर्षी नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाने जे थैमान घातलेलं होतं त्याच्यामुळे जे छोटे मायनरचे शेतकऱ्याच्या संबंधित जे छोटे मायनर असतात त्यांना शेतीमध्ये जायला त्रास खूप त्रास होत असतो आणि अतिवृष्टीमुळे खूप म्हणजे कॅनल लगतचे खूप म्हणजे रोड असे खूप खराब झालेले आहे। त्याच्याबद्दल मी जिल्हाधिकारी साहेबांचे खरंच मनापासून आभार मानते की त्यांनी जिल्हा नियोजनच्या समितीमधून इतर निधी त्यांना इतर वेगळीकडे न वळवता त्यांनी शेतकऱ्यांच्या संबंधित कॅनलच्या संबंधित शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला म्हणजे कॅनल आणि त्यांना जायला त्रास होत होता त्यांच्या या मागणीला त्यांनी समजून घेतलं शेतकऱ्यांची मागणी आणि त्यांनी इथे जिल्हा नियोजन समितीतर्फे इथे कॅनलवर दुरुस्तीसाठी काही छोटे फार काही का असे ना पण त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यापासून मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानते आणि त्यांना माझी एक विनंती राहील जिल्हा परिषद सदस्य या नात्याने आणि एक शेतकरी या नात्याने की त्यांनी पुढल्या वर्षीसुद्धा माझ्या शेतकऱ्यांना आम्हा सर्व पारसोनी तालुक्याच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त निधी वाढून द्यावा हीच माझी साहेबांना मनापासून विनंती राहील। भारत हा शेतीप्रधान देश आहे, त्याच्यामध्ये शेतकरी म्हटलं म्हणजे हा आपल्या देशाचा कणा आहे आणि शेतकऱ्यांकरिता ज्या जिल्हा नियोजनमधून ह्या छोट्या मायनर कालव्याचे जे योजनेमार्फत छोटे छोटे रोड जे होत आहे तर आज हे आमचे गरीब छोटे छोटे कास्तकार आमच्यापर्यंत आलेले आहे शेतकरी बांधव, त्यांचं म्हणणं हेच आहे
की काम तर व्यवस्थित आहे पण हे अर्धवट आहे आणि ह्या अर्धवट कामाला तुम्ही कुठेतरी पूर्णपणे जेव्हा नेऊन पोहोचवाल तेव्हाच आमच्या मनाचं समाधान होईल. आणि आता जिल्हा परिषदमधून इतके मोठे मोठे फंड येतात त्याच्यामध्ये रस्ते नाली सगळ्यांना माहिती आहे की ते पुरेसे आहेत आणि खूप झालेले आहे आणि समृद्धी मार्गसुद्धा तयार झालेला आहे. पण आता इतकी प्रगती केली पण आपला शेतकरी आहे जो शेतापर्यंत जाण्याच्या योग्य मार्गाने जो शेती आहे त्याची जी बांधण रस्ते आहे त्याला कुठेतरी वाव मिळणं खूप आवश्यक आहे. जर शेतकरी समृद्ध राहील तर देश समृद्ध होईल. म्हणून माझं म्हणणं हेच आहे की जिल्हा नियोजनच्या मार्फत ते ज्या रोड जे आपल्या ही रस्त्याची मागणी आहे तर ती त्याला पाटबंधारा कालव्याची जी रस्त्यांची मागणी आहे त्याला कुठेतरी वाव मिळावा आणि जास्तीत जास्त प्रमाणात निधी उपलब्ध करून आमच्या शेतकरी बांधवांना समाधानकारक असे रस्ते मिळून द्यावे इतकीच मी इच्छा करते. आणि सावरकर सर इथे येऊन बघत आहे आमच्यासोबत आमच्या जिल्हा परिषद भोयरताई आहे त्यांचा वारंवार शेतकऱ्यांना खूप वाव असतो कारण त्या शेतकरी घरच्या मुली आहे आणि त्या नेहमी शेती संबंधित कुठल्याही अडचणी असल्या की माझ्याशी बोलतात की ताई चला आपण पाटबंधाऱ्याचे हे रस्ते पाहू आपण शेतकऱ्यांचे रस्ते पाहू. आम्ही नेहमी या सगळ्या गोष्टींना तत्पर असतो आणि आम्ही नेहमी आमच्या शेतकरी बांधवांना भेटीसुद्धा देत असतो. तर मी सगळी ही अपेक्षा ठेवते सावरकर सरांशी की आमच्याकडून ते बोलतील आणि मी भोयरताईकडेही अपेक्षा ठेवते की जीबीमध्ये चांगल्या पद्धतीने हा विषय घेतील त्या आणि आमच्या बांधवांच्या सगळ्या ज्याही काही तक्रारी आहेत त्या कुठेतरी पार पाडतील. धन्यवाद. त्यांचं म्हणणं हेच आहे की काम तर व्यवस्थित आहे पण हे अर्धवट आहे आणि ह्या अर्धवट कामाला तुम्ही कुठेतरी पूर्णपणे जेव्हा नेऊन पोहोचवाल तेव्हाच आमच्या मनाचं समाधान होईल. आणि आता जिल्हा परिषदमधून इतके मोठे मोठे फंड येतात त्याच्यामध्ये रस्ते नाली सगळ्यांना माहिती आहे की ते पुरेसे आहेत आणि खूप झालेले आहे आणि समृद्धी मार्गसुद्धा तयार झालेला आहे. पण आता इतकी प्रगती केली पण आपला शेतकरी आहे जो शेतापर्यंत जाण्याच्या योग्य मार्गाने जो शेती आहे त्याची जी बांधण रस्ते आहे त्याला कुठेतरी वाव मिळणं खूप आवश्यक आहे. जर शेतकरी समृद्ध राहील तर देश समृद्ध होईल. म्हणून माझं म्हणणं हेच आहे की जिल्हा नियोजनच्या मार्फत ते ज्या रोड जे आपल्या ही रस्त्याची मागणी आहे तर ती त्याला पाटबंधारा कालव्याची जी रस्त्यांची मागणी आहे त्याला कुठेतरी वाव मिळावा आणि जास्तीत जास्त प्रमाणात निधी उपलब्ध करून आमच्या शेतकरी बांधवांना समाधानकारक असे रस्ते मिळून द्यावे इतकीच मी इच्छा करते. आणि सावरकर सर इथे येऊन बघत आहे आमच्यासोबत आमच्या जिल्हा परिषद भोयरताई आहे त्यांचा वारंवार शेतकऱ्यांना खूप वाव असतो कारण त्या शेतकरी घरच्या मुली आहे आणि त्या नेहमी शेती संबंधित कुठल्याही अडचणी असल्या की माझ्याशी बोलतात की ताई चला आपण पाटबंधाऱ्याचे हे रस्ते पाहू आपण शेतकऱ्यांचे रस्ते पाहू. आम्ही नेहमी या सगळ्या गोष्टींना तत्पर असतो आणि आम्ही नेहमी आमच्या शेतकरी बांधवांना भेटीसुद्धा देत असतो. तर मी सगळी ही अपेक्षा ठेवते सावरकर सरांशी की आमच्याकडून ते बोलतील आणि मी भोयरताईकडेही अपेक्षा ठेवते की जीबीमध्ये चांगल्या पद्धतीने हा विषय घेतील त्या आणि आमच्या बांधवांच्या सगळ्या ज्याही काही तक्रारी आहेत त्या कुठेतरी पार पाडतील. धन्यवाद. पारशिवन तालुक्यातील करंबाड आणि पारशिवनी क्षेत्रातील मायनर टूवर कधी नव्हे ते काम पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता जे आहेत आमचे सावरकर साहेब याचेही त्यांच्या प्रयत्नाने हे काम झालेलं आहे. इथे हा मायनर मुरून टाकण्यात आला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यांना येण्यासाठी चांगला मार्ग मिळेल आणि त्यांचे जे पीक पाणी आहे ते कमीत कमी आपलं घरपर्यंत सोयीस्कर नेऊ शकतील अशा प्रकारचे इथे हा रस्ता बनवलेला आहे त्यांनी. आणि ह्या रस्ता पाहण्यासाठी माननीय जिल्हा सदस्य पंचायत सभापती सदस्य पंचायत सभापती यांनी प्रत्यक्ष या कामावर येऊन पाहणी केलेली आहे. तर खरोखर जे काम वाखणण्याजोगं झालेला आहे आणि या कामासाठी जो प्रयत्न करण्यात आलेला आहे सावकर साहेबांच्या तर्फे तो खरोखरच आज कौतुकास्पद आहे. असेच रस्ते या पाशी तालुक्यात बनावे अशी शेतकऱ्यांची मागणी होती आणि ती पूर्ण होत आहे. आणि राहिलेले विषय असा होता की इथे जे काही काम चुकीचं होत होतं त्या चुकीच्या कामाला तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश माननीय अभियंत्यांनी दिलेले आहे. त्यामुळे शेतकरी येथे समाधान झालेलं आहे. मी रुपेश खंडारे, बीसीएन न्यूज, पारशिवनी. NBC न्यूज के लिए पारशिवनी से संवाददाता रुपेश खंडारे की रिपोर्ट.